संघाकडून गाय दूध खरेदी दरात कपात केल्याच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी आमदार सतेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील गोकुळ संघाच्या कार्यालयावर आज दुपारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक सहभागी झाले होते. मोर्चा संघाच्या कार्यालयासमोर आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. यावेळी दूध उत्पादक सभासद आणि कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ कार्यकर्ते मारुतराव जाधव म्हणाले की हे गोकुळचे जे डायरेक्टर आहेत ना, संचालक, हे संघ चालवायचं काम करत नाही, हे बंद पडायचं काम करतात. ह्यांना लोकांच्या अशी काही देणं घेणं नाही. वारणा कारखाना प्रत्येक लिटरला 1 रुपये 9 पैसे वाहतूक भाडं देतो आणि हे गोकुळवाले 1 लिटरला 1 रुपये 65 पैसे खर्च करतात. तर असं हे या 60 पैशामुळं म्हणजे 56 पैसे जास्त दिल्यामुळं गोकुळला दरसाल 12 कोटी रुपये तोटा होतो. आमदार सतेश पाटील यांनी संघाच्या कारभाराचा पाढा वाचला. आपल्या सर्वांना माहित आहे की मागच्या 2 जनरल बॉडी पासून गोकुळच्या गैरकारभारा संदर्भात वाचा फोडण्याचं काम सातत्यानं आम्ही मंडळी या ठिकाणी करत आहोत. दुसऱ्या जनरल बॉडीला येणारी या भीतीपुटीच कुणीतरी जनरल बॉडी 5 मिनिटात संपवण्याचं पाप त्या ठिकाणी केलं. असिस्टंट रजिस्ट्रारला तक्रार केली आणि दुर्दैव एवढा या सहकारातलं की प्रोसिडिंग कोपबुक देखील खोटं लिहिण्याचं काम सचिवांनी या सगळ्या मंडळींनी केली की चेअरमननी जनरल बॉडी हाताळली या पद्धतीचा त्या ठिकाणी प्रोसिडिंग करण्यात आलं. आम्ही आता आजचा मोर्चा झाल्यानंतर उद्या किंवा परवा आम्ही सहकार न्यायालयामध्ये या विषयामध्ये जाणार आहोत. जनरल बॉडी कशासाठी आपण घेतो? आम्ही 150 किलोमीटर 200 किलोमीटर वरून सकाळपासून सभासद आलेले असतात. आमच्या काही व्यथा आमचे काही प्रश्न तिथं मांडायचे या भूमिकेतून आलेले असतात आणि दुर्दैवानं हे प्रश्न आणि व्यथा मांडण्याऐवजी तिथूनच परत जाणं जावं लागलं अशी दुर्दैवी परिस्थिती आमच्या सभासदावर या ठिकाणी निर्माण झाली. वेगळ्या प्रवृत्तीनं हे संचालक मंडळ चालत असल्यामुळं शहाणपणाऐवजी चुकांवर चुका करण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय आणि गाय दूध दर कपातीचा दुर्दैवी निर्णय या मंडळीने घेतला. आमची मागणी काय की दूध उत्पादकाला 2 रुपये तुम्ही देऊ शकता ही आमची मागणी या ठिकाणी आहे आणि ते कशा पद्धतीने देऊ शकता हे सांगण्याचं काम आज मोर्चाद्वारे आम्ही या ठिकाणी करणार आहोत. एका व्यापाऱ्याने या गोकुळचा ताबा या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून संचालकांचं काय चालतंय असं मला या ठिकाणी वाटत नाही. आज मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं चेअरमनांचं की आमची वेळ घेऊन यायला पाहिजे होतं. मत मागताना आमची वेळ घेऊन येत होता का हो तुम्ही? मला त्यांना विचारायचं आहे की आज सभासदांच्या न्याय मागण्यापेक्षा आज प्रत्येक संचालक मंडळ आज कुठे गेला होता याचा खुलासा उद्या सकाळी त्यांनी या ठिकाणी करावा. यानंतर कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने कार्यकारी संचालक DV घाणेकर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.